काही दिवसांपूर्वी अकोले शहरातील व्यापारी नामे अक्षय देशमुख आणि नानासाहेब मालुसकर या दोन व्यापाऱ्यांकडे नाशिक येथील एक इसम अशोक मगन मोहिते हा आला व त्याने सदर इसमांचा विश्वास संपादन करून यातील अक्षय देशमुख यांच्याकडून 85,000 रुपये किमतीचे इलेक्ट्रिक साहित्य खरेदी करून घेऊन गेला होता। खरेदी केल्यानंतर त्यांना एक चेक दिला, सध्या माझ्याकडे कॅश पैसे नाही आणि त्या चेकद्वारे तो चेक वटवून तुम्ही ते पैसे काढून घ्या, माझे अकोले लगतच गर्दनी रेढे त्याचबरोबर कळस या ठिकाणी बांधकामाचे काम चालू आहे असा विश्वास संपादन करून त्यांच्याकडे साहित्य नेलं। असाच प्रकार सदर इसमाने नानासाहेब मालुसकर या स्टील व्यापाऱ्यासोबतही केला, त्यांच्याकडूनही 1,99,000 रुपये किमतीचे स्टील सदर इसम घेऊन गेला। त्यांनाही सांगितले की अकोले शहर आणि परिसरामध्ये माझे बांधकाम व्यवसायाचे काम चालू आहे, माझ्याकडे सध्या पैसे नाही आणि ते पैसे मी चेक देतो, चेकद्वारे तुम्ही पैसे काढून। सदर दोन्ही व्यापाऱ्यांनी जवळच ते चेक स्वीकारून मुद्देमाल दिला आणि प्रत्यक्ष बँकेमध्ये सदर चेक वटवण्यासाठी गेले, त्यावेळेस लक्षात आले की त्यातील एक चेक हा बनावट आहे आणि एक बंद पडलेले अकाउंट्स आहे। सदरबाबत दोन्ही व्यापारी पोलीस स्टेशनला आले आणि त्यांच्यासोबत घडलेली घटना सांगितली, त्यावरून अकोले पोलीस स्टेशन येथे बादवी कलम 420, 467, 468 प्रमाणे वरील नमूद इसम अशोक मगन मोहिते याच्याविरुद्ध 3,07,000 रुपये किमतीची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला। सदर गुन्हा दाखल केल्यानंतर यातील अशोक मगन मोहिते याने पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याचे दोन सहकारी नामे राहुल विष्णू शिरसाट आणि विक्रम विलास उरखेडे दोन्ही राहणार चाटोरी तालुका निफाड जिल्हा नाशिक यांना अशाच स्वरूपाने पुन्हा अकोलेमध्ये फसवणूक करण्यासाठी एका व्यापाऱ्याकडे पाठवलं आणि ज्यावेळेस या संदर्भात माहिती आपल्याला कळाली त्यानंतर त्या नमूद दोन्ही इसम यांना आपण ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला आणलं। पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली, प्राथमिक चौकशीमध्ये त्यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झालेले त्यांना अटक करून मान्य न्यायालयासमोर हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेतली। दरम्यान गुन्ह्यातील जो मुख्य सूत्रधार आरोपी होता अशोक मगन मोहिते याचा शोध घेतला असता तो मिळून आला नव्हता, आरोपींच्या पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान त्याचा शोध घेतल्यानंतर तो त्याच्या राहते घरी नाशिक येथे मिळून आला। सदर आरोपी अशोक मगन मोहिते हा अशा स्वरूपाचे गुन्हे करणारा सराईत आरोपी आहे, त्याच्याविरुद्ध यापूर्वी नाशिक शहर आणि नाशिक लगतच्या विविध पोलीस स्टेशन आहेत, मुंबई नाका पोलीस स्टेशन, मसरूळ पोलीस स्टेशन, दिंडोरी पोलीस स्टेशन, आडगाव पोलीस स्टेशन, गंगापूर पोलीस स्टेशन अशा विविध पोलीस स्टेशनला फसवणूक आणि इतर स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। काही NI Act 138 प्रमाणेही काही त्याच्याविरुद्ध वॉरंट समन्स निघालेले आहेत। तर याची मोडस अशी आहे की हा आरोपी एखाद्या व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करतो, विश्वास संपादन केल्यानंतर त्याच्याकडून काही मुद्देमाल विकत घेतो आणि मुद्देमाल विकत घेऊन त्याला सांगतो की माझ्याकडे आता कॅश नाही आहे, मी तुम्हाला चेक देतो, चेकद्वारे तुम्ही तुमच्या बँकेमध्ये ते वटवून त्याचे पैसे काढून घ्या। संबंधित व्यापाऱ्याला तो चेक दिल्यानंतर त्याच्या ज्यावेळेस लक्षात येते की सदर चेक बनावट आहे आणि त्यानंतर मग पुढील प्रक्रिया त्या ठिकाणी तो नियमितपणे लोकांची फसवणूक करत असतो। तर सदर प्रकरणामध्ये आरोपीकडून आपण यातील फिर्यादी व साक्षीदार या दोघांचा जो मुद्देमाल गेलेला होता स्टील आणि इलेक्ट्रिक साहित्य तो पूर्ण मुद्देमाल 3,07,000 रुपये किमतीचा आपण हस्तगत केलेला आहे। यातील तीन आरोपी आपण अटक केलेले आहे आणि आरोपींना सहकार्य करणारा त्यांचा जो सहकारी होता वामन कचरू पवार राहणार नाशिक हा गुन्ह्यामध्ये अद्याप फरार आहे, त्यालाही अटक करून पुढील कार्यवाही आपण करणार आहोत। आपल्या माध्यमातून पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व व्यापारी वर्ग आणि ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले की अशा स्वरूपाचे काही इसम आपल्याकडे फसवणुकीच्या उद्देशाने येत असतात, वाढीव रकमेने किंवा वाढीव दराच्या आमिषाने अशा लोकांना बळी पडून कृपया कुठल्याही प्रकारचं उधारीमध्ये सामान किंवा चेकद्वारे बनावट चेकद्वारे किंवा OTP शेअर करून किंवा इतर माध्यमातून आपल्या प्रकार आपली ऑनलाईन पद्धतीने फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे कृपया असा प्रकार जर आपल्या निदर्शनास आला तर तत्काळ आपण अकोले पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि अशा प्रकारे जे होणाऱ्या फसवणुकी आहेत त्या फसवणुकीपासून आपणाला व आपल्या सहकाऱ्यांना प्रवृत्त करा। धन्यवाद। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासो, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती बोर मॅडम आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय सातोसो यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस स्टेशनकडील आम्ही स्वतः, त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक भूषण अंडोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक
परानाज पटेल, त्याचबरोबर पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेर, पोलीस नाईक बाबासाहेब बडे, अविनाश गोडगे, सुयोग भारती, कुलदीप पर्वत, विजय आगलावे, आत्माराम पवार आणि अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील पुरकांशे अशा सर्वांनी मिळून केलेली आहे.